या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूयात. ओबीसींचं राजकीय आरक्षण प्रस्थापित करण्यासाठी राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सही केलेली आहे. सुधारित अध्यादेश जो होता राज्य सरकारनं राज्यपालांकडे पाठवलेला त्याच्यावरती त्यांनी सही केलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष ओबीसींच्या राजकीय आरक्षण देण्याच्या अध्यादेशावरून सुद्धा रंगलेला आपल्याला दिसला. पण राज्य सरकारनं अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवला होता. त्याच्यात काही त्रुटी होत्या. काही सूचनांसह तो अध्यादेश राज्यपालांनी पुन्हा पाठवला. यानंतर राज्य सरकारनं त्यात आवश्यक ते बदल करून पुन्हा राज्यपालांकडे पाठवला आणि त्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सही करून आपली मंजुरीची मोहर उमटवली आहे. त्यामुळे राज्यात ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग काहीसा मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान अध्यादेशावर स्वाक्षरी केल्यानंतर अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचे आभार मानले. राज्यपालांनी मंत्रिमंडळानं पाठवलेला अध्यादेश मंजूर केला यासाठी आम्ही आभारी आहोत असं त्यांनी सांगितलंय. सुधारित अध्यादेशावर राज्यपालांनी सही केली. पण आता खरं आव्हान आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या अध्यादेशानुसार ओबीसींचं राजकीय आरक्षण कायम करायचं असेल तर निवडणूक आयोगाला काही बदल करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच निवडणूक आयोगाला आता साकडं घातलं जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे आता राज्य सरकारकडून त्या संदर्भातला प्रस्तावसुद्धा जाऊ शकतो. राज्यपालांनी ओबीसी आरक्षणाच्या नव्या अध्यादेशावर सही केल्यानंतर ग्रामविकास विभाग निवडणूक आयोगाकडे अध्यादेश देऊन पोटनिवडणुकीत नवा अध्यादेश लागू करण्याची विनंती करणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय. तर अध्यादेश लागू झाल्यानंतर निवडणुका रद्द करू शकतो. ओबीसी आरक्षणात बसवून निवडणुका घ्याव्यात असं मदत आणि पुनर्वसन मंत्री ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणाला पुन्हा एकदा राज्यपाल महोदयांच्याकडं अध्यादेश पाठवण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याप्रमाणे काल रात्रीच राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी अध्यादेश गेला आणि आज राज्यपाल महोदयांनी त्यावर सही केलेली आहे. हा अध्यादेश आता प्राप्त झाल्याबरोबर मुख्यमंत्री महोदयांची सही घेऊन निवडणूक आयोगाकडे ग्रामविकास विभाग पाठवेल आणि आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करू की आता ज्या 6 जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत त्यामध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण व्हावं यासाठी निवडणुका थोड्याशा रिशेड्युल्ड कराव्यात अशी विनंती आम्ही करणार आहोत. आम्ही जो सल्ला घेतला त्यांचं मत असं आहे, आमच्या ग्रामविकासांच्या विभागाचं मत असं आहे, LNGT चं मत असं आहे की हा अध्यादेश लागू झाल्यानंतर आपण निवडणूक आयोगाला विनंती करून या निवडणुका रद्द करू शकतो आणि ओबीसीच्या रिक्त जागांसाठी पुन्हा नव्यानं निवडणुका घेता येईल असं त्यांचं मत त्यांनी सांगितलेलं आहे. पण जर गरज पडली तर पुन्हा विनंती करायला सुद्धा जाईल. आम्ही कोर्टाकडे जाऊ की आता आम्ही असा अध्यादेश काढला आहे, 50% आत ओबीसीचं आरक्षण बसवून आम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत, त्यामुळे शून्य असलेले जे आरक्षण आहे ते आता किंवा निवडणुका होऊ घातल्या आहेत त्याला स्थगित करावी, त्याला रद्द करावे आणि नव्यानं प्रक्रिया सुरू करावी अशी विनंती करणार. राज्यपालांनी अध्यादेशावर सही केल्याच्या नंतर याबद्दल राज्याचे मंत्री ओबीसी नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जाणून घेऊयात. आम्ही सगळेच जे आहेत म्हणजे ओबीसी समाज आणि अख्खा मंत्रिमंडळ राज्यपाल महोदयांचे आभारी आहोत. आणि त्यांनी कारण अनेकांना 1-2 दिवस असं वाटत होतं की राज्यपाल सही करणार नाही, परंतु मी मात्र सातत्यानं सांगत होतो की राज्यपाल महोदय सही करतील. एखादा अध्यादेश त्यांच्याकडे गेला आणि त्यांना काय वाटली शंका तर ते आम्हाला विचारतात, त्याप्रमाणे त्यांनी ती विचारणा केली आणि परत मग आम्ही मंत्रिमंडळाने तो अध्यादेश जे आहेत त्यांच्याकडे सहीसाठी एकत्रित पाठवून दिले दोन्ही, एक जिल्हा परिषदेचे एक आणि नगरपालिका संदर्भातले. आणि मला आनंद आहे की त्यांनी त्याला सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे प्रश्न जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये सुटायला मदत होईल. आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये ती भूमिका मांडायला सोयीचं झालं असतं आणि ह्या ज्या काही निवडणुका 6 जिल्ह्यात त्या होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीला त्याचा इफेक्ट आला असता. वेळ आलं तर ओबीसीचं आरक्षण ठेवून ह्या निवडणुका झाल्या असत्या.
माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये योग्य निर्देश दिले असते, पण असो अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये आज काय निर्णय आले मला माहिती नाही। पण या सगळ्या गोष्टीच्या मागं मोठं राजकारण, ओबीसीचं राजकारण, ओबीसीची सामाजिक आणि शैक्षणिक व्यवस्था संपवण्याचं राजकारण बीजेपीच्या विरोध बीजेपीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला जो काही अध्यादेश आहे हा पहिल्यांदा ज्या स्वरूपात पाठवला होता त्या स्वरूपामध्ये तो जर मंजूर झाला असता तरीही कोर्टातनं त्याच्यावर स्थगिती आली असती, म्हणून राज्यपालांनी ते सरकारच्या लक्षात आणून दिलं, सरकारने सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला। दरम्यान या सगळ्या मुद्द्याबद्दल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा ऐकूया। काल केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसींच्या राष्ट्रीय आरक्षणाविषयी ज्या इम्पिरिकल डेटाची मागणी केली त्याच्याविषयी अफिडेव्हिट सादर केलेला आहे, आणि त्या अफिडेव्हिटमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांच्याकडे जो डेटा आहे जनगणनेचा त्याच्यामध्ये अनेक चुका झालेल्या आहेत। आणि दुसरी धक्कादायक बातमी अशी समोर आलेली आहे त्या माध्यमातून की तो जे ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करण्यासाठी एक कमिटी नेमण्यात आली, त्या कमिटीची साधी एक बैठकसुद्धा गेल्या 5 वर्षात होऊ शकली नाही। याचा अर्थ केंद्रामध्ये सुद्धा ओबीसींच्या प्रश्नाने सगळं आलबेलं आहे, कुणीच गंभीरपणे घ्यायला तयार नाही आहे। इकडं महाराष्ट्र आणि केंद्र सरकार एकमेकावर कुरघोड्या करण्याचा कार्यक्रम जोरात सुरू आहे, पण त्याच्यामध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण मात्र पिसलं गेलेलं आहे। राज्यसभा